नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल आयएएस अकॅडमी प्लॅटफॉर्मवर. नुकतीच आपली एमपीएससीची राज्यसेवेची मुख्य परीक्षा पार पडली आहे आणि मी अर्चना तुमच्यासाठी GS1 चे आन्सर्स घेऊन आले आहे. सो लेट स्टार्ट. प्रश्न पहिला, 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी डॅश यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई येथे सुरू केली. पर्याय 1 व्यंकू काळेवार, 2 कृष्णराव भालेकर, 3 मेघाजी लोखंडे, 4 विठ्ठल शिंदे. यातील बरोबर पर्याय आहे 1 व्यंकू काळेवार. प्रश्न दुसरा, पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेचे सभासद होत्या? ए महादेव विनायक रानडे, बी दामोदर भिडे, सी खंडेराव साठे, डी बळवंत नातू. पर्यायी उत्तरे 1 परमहंस सभा, 2 चाफेकर क्लब, 3 स्टार क्लब, 4 अभिनव भारत सोसायटी. यातील बरोबर उत्तर आहे 2 चाफेकर क्लब. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात गोविंद बाबाजी जोशी हे उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले. त्यांनी स्थापन केलेल्या डॅशने 1862 मध्ये सहकारी पतपेढीची पायाभरणी केली होती. पर्याय 1 मुंबई असोसिएशन, पर्याय 2 वसई असोसिएशन, पर्याय 3 ठाणे असोसिएशन, पर्याय 4 वेस्टर्न इंडियन असोसिएशन. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय दुसरा, वसई असोसिएशन. प्रश्न चौथा, ख्रिश्चन मिशनर यांनी 1818 मध्ये बाप्टिस्ट मिशनरी कॉलेज येथे स्थापन केले. पर्याय 1 सेरामपूर, पर्याय 2 कलकत्ता, पर्याय 3 मुंबई, पर्याय 4 मद्रास. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला, सेरामपूर. प्रश्न पाचवा, योग्य जोड्या जुळवा. ए शाहीर अनंत फंदी, बी शाहीर परशुराम, सी शाहीर राम जोशी, डी शाहीर सगनभाऊ. आणि ग्रुप बी मध्ये फर्स्ट सोलापूर, दुसरं जेजुरी, तिसरं नगर जिल्ह्यातील संगमनेर, चौथं नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी. पर्यायी उत्तरे 1 A3, B4, C1, D2. पर्याय दुसरा A2, B1, C4, D3. पर्याय तिसरा A1, B2, C3, D4. पर्याय चौथा A3, B4, C2, D1. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला, A3, B4, C1, D2. प्रश्न सहावा, 1831 साली मुंबईत स्थापन झालेला डॅश हा छापखाना महाराष्ट्रीय व्यक्तींनी स्थापन केलेल्या आद्य छापखान्यात गणला जातो. पर्याय 1 भास्कर पांडुरंग यांचा छापखाना, पर्याय 2 गणपत कृष्णाजीचा छापखाना, पर्याय 3 निर्णय सागर प्रेस, पर्याय 4 ज्ञानोदय छापखाना. यातील बरोबर उत्तर आहे गणपत कृष्णाजीचा छापखाना, पर्याय 2. प्रश्न सातवा, हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली? पर्याय 1 गंगाधर शास्त्री जांभेकर, पर्याय 2 गंगा गजाननराव वैद्य, पर्याय 3 ज्योतिबा फुले, पर्याय 4 महादेव गोविंद रानडे. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय 2 गजाननराव वैद्य. आठवा प्रश्न, महत्त्वाच्या इंग्रजी पुस्तकांचे उर्दूमध्ये भाषांतर करण्यासाठी सर सय्यद अहमद खान यांनी डॅशची स्थापना केली. पर्याय 1 द लँग्वेज सेंटर, पर्याय 2 द लँग्वेज सोसायटी, पर्याय 3 द सायंटिफिक सोसायटी, पर्याय 4 द सायंटिफिक सेंटर. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय तिसरा, द सायंटिफिक सोसायटी. प्रश्न नववा, लाला लजपतराय यांनी पुढील पैकी कोणती वृत्तपत्रे चालवली? पर्याय ए यंग इंडिया, पर्याय 2 द पीपल, पर्याय 3 न्यू इंडिया, पर्याय 4 पंजाबी. यातील बरोबर उत्तर आहे 9 पर्याय 1 A, B आणि D ओनली, म्हणजेच यंग इंडिया, द पीपल आणि पंजाबी. प्रश्न दहावा, जोड्या जुळवा. ए द लंडन इंडियन सोसायटी, बी ईस्ट इंडिया असोसिएशन, सी इंडियन सोसायटी, डी सार्वजनिक सभा. यातील पहिला पर्याय वो ज बॅनर्जी यांचे सेक्रेटरी होते, 2 सेवानिवृत्त इंग्रजी अधिकाऱ्यांची कमिटी, 3 आनंदमोहन बोस,
चार आरंभी पुन्हा असोसिएशन म्हणून अस्तित्वात आली. यातील पर्यायी उत्तर आहे पर्याय पहिला ए वन, बी सेकंड, सी थर्ड आणि डी फोर्थ. प्रश्न 11. डॅश या कलकत्ता मेडिकल कॉलेजचा सेक्रेटरी असणाऱ्या व्यक्तीने परीक्षा आयोजित करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला दिला. एक चार्ल्स वूड, दोन फ्रेडरिक जॉन माउंट, तीन डेव्हिड हरे, चार विल्यम केरी. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा फ्रेडरिक जॉन माउंट. प्रश्न 12. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? ए ते दुधुमिया म्हणून ओळखले जात, बी त्यांच्या संघटनेचे कौशल्य होते, सी त्यांचे मुख्यालय बहादूरपूर येथे होते, डी जुलै 1857 मध्ये त्यांना अटक केली व अलीपूरच्या तुरुंगात ठेवले, ई ते 24 सप्टेंबर 1860 रोजी बहादूरपूर येथे मरण पावले. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय दुसरा सय्यद अहमद. प्रश्न 13. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे? यांचा जन्म कर्नाटकातील जमखंडी येथे झाला. पर्याय बी पुढे ते प्रार्थना समाजाचे एकनिष्ठ सेवक बनले. पर्याय सी माझ्या आठवणी व अनुभव या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. डी त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध लिहिला. पर्याय एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय दोन यशवंतराव फुले. पर्याय तीन विठ्ठल रामजी शिंदे. पर्याय चार नारायण लोखंडे. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय तिसरा विठ्ठल रामजी शिंदे. प्रश्न 14. अण्णाभाऊ साठे यांची डॅश ही कादंबरी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे. पर्याय एक माकडीचा माळ. पर्याय दोन फकीरा. पर्याय तीन अग्निदिव्य. पर्याय चार वैजंता. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय तिसरा अग्निदिव्य. प्रश्न 15. खालील वर्णनांवरून योग्य पर्याय निवडा. ए त्यांचा जन्म पैठणमध्ये झाला. बी श्री जनार्दन स्वामींचे ते शिष्य होते. सी त्यांची काळजी त्यांच्या आजोबा चक्रपाणी यांनी घेतली. डी यांच्या भारूड रचना आणि गवळणी प्रसिद्ध आहेत. पर्यायी उत्तरे एक संत तुकाराम महाराज, दोन संत एकनाथ महाराज, तीन संत नामदेव महाराज, चार संत नरहरी सोनर. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा संत एकनाथ महाराज. प्रश्न 16. मराठी नियतकालिकांचा काळानुसार क्रम लावा. पर्याय ए प्रभाकर. पर्याय दोन दर्पण. पर्याय तीन विविध ज्ञानविस्तार. पर्याय चौथा निबंधमाला. पर्याय उत्तरे एक बी ए सी डी, दोन ए बी सी डी, तीन बी सी डी ए, चार बी ए डी सी. यातील बरोबर उत्तर आहे ए बी ए सी डी म्हणजेच दर्पण, प्रभाकर, विविध ज्ञानविस्तार आणि नंतर निबंधमाला. प्रश्न 17. 1919 कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे दोन प्रतिनिधी कायदे मंडळात नेमण्याची तरतूद झाली तेव्हा डॅश आणि डॅश या दोघांची नियुक्ती केली गेली. एक वलंगकर आणि शिवराम जानबा कानळे कांबळे. दोन किसन फागोजी बनसोडे आणि विठ्ठल रामजी शिंदे. तीन गवई व कालीचरण नंदा गवळी. चार बाबासाहेब आंबेडकर व श्रीपाद महादेव माटे. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय तिसरा गवई व कालीचरण नंदा गवळी. प्रश्न 18. भारतीय अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि जनतेची दयनीय स्थिती यांचे चित्रण वी को ओक यांच्या डॅश या 1872 मध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबरीत दिसून येते. पर्याय एक म्युन्सिपॅलिटी. पर्याय दोन शी रस्तेदार. पर्याय तिसरा मधली स्थिती. पर्याय चौथा गुलामदार. यातील बरोबर उत्तर आहे दोन शी रस्तेदार. प्रश्न 19. विजोड व्यक्ती ओळखा. एक नवाब सय्यद मोहम्मद. दोन नवाब मोहसिन उल मुल्क. तीन अब्बास एस तय्यबजी. चार जस्टिस सी तय्यबजी. यातील बरोबर उत्तर आहे नवाब मोहसिन उल मुल्क पर्याय दुसरा. प्रश्न 20. धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिक मधील क्रांतिकारकांनी 1906 मध्ये डॅश जयंती साजरी केली. पर्याय एक कबीर. पर्याय दोन मॅझिनी. पर्याय तीन आदिलशाह. पर्याय चार अकबर. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय चार अकबर. पुढील प्रश्न 21. अलेक्झांडर डफ याने 1830 मध्ये कलकत्ता येथे डॅश ची स्थापना केली. एक फोर्ट विल्यम कॉलेज. दोन हिंदू कॉलेज. तीन कलकत्ता मेडिकल कॉलेज. चार स्कॉटिश चर्च कॉलेज.
यातील बरोबर उत्तर आहे पर्याय चौथा, स्कॉटिश चर्चेस कॉलेज. प्रश्न 22. अस्पृश्यांना मानवी हक्क मिळावे यासाठी लढणाऱ्या डॅश यांनी 1903 मध्ये सन्मार्ग बोधक निराश्रित समाज आणि 1907 मध्ये चोखामेळा मुलींची शाळा सुरू केली. पर्याय 1 शिवराम जानबा कांबळे, पर्याय 2 किसन फागोजी बनसोडे, पर्याय 3 गोपाळबाबा वलंगकर, पर्याय 4 विठ्ठल रामजी शिंदे. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 2 किसन फागोजी बनसोडे. प्रश्न 23. वरच्या ब्रह्मदेशाला ब्रिटिश मुलकात कोणी सामील करून घेतले? 1 लॉर्ड डलहौसी, 2 लॉर्ड डफरेन, 3 लॉर्ड लॉरेन्स, 4 सर एशले एडन. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 2 लॉर्ड डफरेन. प्रश्न 24. 1866 मध्ये दादाबाई नवरोजींनी ईस्ट इंडिया असोसिएशनची लंडन येथे स्थापना केली होती. 1869 मध्ये तिची मुंबई शाखा स्थापन केली. मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? पर्याय 1 काशीनाथ तेलंग, पर्याय 2 भाऊ दाजी लाड, पर्याय 3 फिरोज शाह मेहता, पर्याय 4 बद्रुद्दीन तैयबजी. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 3 फिरोज शाह मेहता. प्रश्न 25. वायव्येकडील प्रांतांसाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली? पर्याय 1 लॉर्ड रिपन, पर्याय 2 लॉर्ड कनिंग, पर्याय 3 विल्यम बेंटिक, पर्याय 4 लॉर्ड लिटन. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 3 विल्यम बेंटिक. प्रश्न 26. वेदांत सूर्य हा 2443 ओव्यांच्या ग्रंथांचे लेखक कोण आहेत? पर्याय 1 श्रीधर, पर्याय 2 रामदास, पर्याय 3 चक्रधन, पर्याय 4 तुकाराम. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 1 श्रीधर. प्रश्न 27. इंग्रज महाजी यांच्यात सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती झाली, या तहात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? पर्याय 1 इंग्रजांनी रघुनाथरावास आश्रय देऊ नये. पर्याय 2 पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेल्या मराठ्यांचा प्रदेश परत करावा. पर्याय सी वसई मराठ्यांकडे तर साष्टी भडोच व अन्य लहान बेटे इंग्रजांकडे राहतील. पर्याय 4 मराठ्यांनी इंग्रजांशिवाय अन्य सत्तांबरोबर संबंध ठेवावेत. पर्याय उत्तरे 1 ए बी सी फक्त, 2 बी सी डी, 3 ए सी डी, 4 सी डी. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय पहिला ए बी सी, म्हणजेच इंग्रजांनी रघुनाथरावास आश्रय देऊ नये, पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेला मराठ्यांचा प्रदेश परत करावा, आणि वसई मराठ्यांकडे तसंच साष्टी भडोज व अन्य लहान बेटे इंग्रजांकडे राहतील. प्रश्न 28. वसाहत काळात डॅश हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते. पर्याय 1 कलकत्ता, पर्याय 2 हुगळी, पर्याय 3 ढाका, पर्याय 4 नितगाव. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 1 कलकत्ता. प्रश्न 29. जोड्या जुळवा. ए गोंडांचा सशस्त्र उठाव, बी साल्विनचा उद्रेक, 3 थारावड्डीचा उद्रेक, डी हेन झाडाचे बंड. आणि ग्रुप बी मध्ये पहिलं गाऊंगी, पर्याय 2 कारण पुढारी, 3 बल भद्रदेव, 4 नागा म्यात हतून. पर्याय उत्तरे 1 ए, 2 बी 1 सी 3 4 डी. पर्याय 2 ए 4 बी 3 सी 2 डी 1. पर्याय 3 ए 3 बी 2 सी 1 डी 4. पर्याय 4 ए 1 बी 4 सी 2 डी 3. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 3 ए 3 बी 2 सी 1 आणि डी 4. प्रश्न 30. थिओसॉफिकल सोसायटी विषयी पुढील पैकी काय खरे आहे? सेंटेन्स वाक्य ए, थिओसॉफिकल सोसायटीच्या मान्यतेनुसार प्राचीन हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक धर्म होय. विधान बी, थिओसॉफी म्हणजे सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास करणे होय. आणि पर्याय उत्तरे 1 ए आणि बी चूक, ए बरोबर बी चूक. पर्याय 2 ए चूक बी बरोबर. पर्याय 3 दोन्ही बरोबर. पर्याय 4 दोन्ही चूक. यातील बरोबर उत्तर आहे 2 ए चूक बी बरोबर.
प्रश्न 31वा, हरित क्रांतीच्या काळात डॅश हे भारताचे अन्नमंत्री होते. 1. अरुण नेहरू, 2. मुरारजी देसाई, 3. सी सुब्रमण्यम, 4. जगजीवन राम. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय तिसरा, सी सुब्रमण्यम. प्रश्न 32वा, ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन डॅश येथे सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. 1. लखनऊ, 2. नागपूर कानपूर, 3. कोल्हापूर, 4. पुणे. तील बरोबर उत्तर आहे पर्याय 1, लखनऊ. प्रश्न 33वा, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ए. चाओ एन लॉय यांनी नेहरूंशी दलाई लामा यांच्या भारतातील राहण्याबद्दल बोलणी केली. बी. नेहरूंनी दलाई लामांना तिबेटमध्ये परत जाण्यास सांगितले. पर्याय उत्तरे 1. पहिले विधान असत्य आहे. 2. दुसरे विधान असत्य आहे. 3. दोन्ही विधाने असत्य आहेत. 4. दोन्ही विधाने सत्य आहेत. यातील बरोबर उत्तर आहे 4. दोन्ही विधाने सत्य आहेत. प्रश्न 34वा, 20 ऑगस्ट 1947 नवशक्तीत प्रबोधनकार ठाकरे लिहितात, राज्याभिषेकावेळी शिवाजीने फडकवलेला झेंडा डॅश होता. पर्याय 1, अतिशय साधा होता, त्यावर कसलेही चिन्ह नव्हते. पर्याय 2, अतिशय साधा होता, त्यावर ओम अक्षर होते. पर्याय 3, अतिशय साधा होता, त्यावर जय भवानी हे शब्द होते. पर्याय 4, अतिशय साधा होता, त्यावर स्वास्तिक होते. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय पहिला, अतिशय साधा होता, त्यावर कसलेही चिन्ह नव्हते. पस्तीसावा प्रश्न, 1933 मुस्लिम लीगच्या राजकीय पुढाऱ्यांनी जॉईंट कमिटी ऑफ कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म च्या पुढे पाकिस्तानच्या मागणीला काय म्हटले? 1. ते विद्यार्थ्यांचे स्वप्न, 2. ते शिक्षकांचे स्वप्न, 3. ते राजकीय पुढाऱ्यांचे स्वप्न, 4. ते आम जनतेचे स्वप्न. यातील बरोबर पर्याय आहे इट्स अ ड्रीम ऑफ ऑल द पीपल, म्हणजेच पर्याय 4, ते आम जनतेचे स्वप्न. 36वा प्रश्न, पुढील पैकी कोणती बँक 1969 मध्ये राष्ट्रीयकृत झालेली होती? पर्याय 1, आंध्रा बँक. पर्याय 2, पंजाब व सिंध बँक. पर्याय 3, विजय बँक. पर्याय 4, कॅनरा बँक. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 4, कॅनरा बँक. 37वा प्रश्न, गांधीजींनी मद्रास येथे 6 सभा घेतल्या होत्या, त्यात डॅशना उद्देशून बोलताना गांधींनी त्यांना हातात झाडू व बादली घेऊन मद्रासमधील हरिजन व्यवस्था स्वच्छ करण्यास सांगितले. 1. विद्यार्थी, 2. स्त्रिया, 3. पुरुष, 4. हरिजन. यातील बरोबर पर्याय आहे 1. विद्यार्थी. प्रश्न 38वा, एम ए साठी डॅश यांचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबोधनाचा विषय होता. 1. गोपाळ आगरकर, 2. बाळ टिळक, 3. विदा सावरकर, 4. बी आर आंबेडकर. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 4, बी आर आंबेडकर. प्रश्न 39वा, महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीस पाठिंबा दिला, कारण डॅश. ए. त्यांना त्या चळवळीतून मुस्लिम हिंदू ऐक्य साधायचे होते म्हणून. बी. त्यांना या चळवळीचा उपयोग देशाच्या राष्ट्रीय चळवळीची प्रगती करून घेता येईल असे वाटले म्हणून. 3. त्यांना इस्लाम धर्माचा प्रसार करायचा होता म्हणून. पर्याय उत्तरे 1. ए आणि बी फक्त, 2. ए बी सी, 3. ए सी फक्त, 4. बी सी फक्त. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय 1, ए आणि बी फक्त. प्रश्न 40वा, सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात त्याचा समावेश करावा अशी सूचना कोणी दिली होती? 1. कयुम खान, 2. गोपीनाथ बारडोलाय, 3. सर मोहम्मद सादुल्ला खान, 4. बॅरिस्टर जिना. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय तिसरा, सर मोहम्मद सादुल्ला खान. 41वा प्रश्न, विधाने. ए. ते धो के कर्व्यांचे रॉबर्ट मनी हायस्कूल मध्ये शिक्षक होते. बी. ते मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात संस्कृत शिकवत. सी. ते समाजसुधारक होते. डी. 1905 सुमारास त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला होता. ई. जातीव्यवस्था व अस्पृश्यता यांना त्यांनी कडाडून विरोध केला होता, ते कोण होते? पर्याय ए. नरहर मल्हार जोशी. पर्याय 2. राजाराम शास्त्री भागवत. पर्याय 3. र. पु. परांजपे. पर्याय 4. गो. ग. आगरकर. यातील बरोबर पर्याय हे पर्याय दुसरा, राजाराम शास्त्री भागवत. 42वा प्रश्न,
1941 साली मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशन तर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? 1 भागलपूर, 2 लालपूर, 3 दिल्ली, 4 कानपूर। यातील बरोबर उत्तर आहे पर्याय 2 लालपूर। प्रश्न 43वा, सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना यांनी केली? ए रामय्या वंकय्या अय्यावारू, बी नरसिंगराव साहेबू वडताळ, 3 जाया यल्लप्पा लिंगू, डी व्यंकू बाळोजी कालेवार। पर्याय उत्तरे 1 ए आणि बी डी फक्त, 2 ए बी डी फक्त, 3 ए बी सी आणि डी, 4 ए आणि सी फक्त। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 3रा, ए बी सी आणि डी। 44वा प्रश्न, अहमदाबाद मिल संप घटना यांच्याशी संबंधित होती? 1 सरदार पटेल, 2 मणिभाई देसाई, 3 मोक गांधी, 4 मोरारजी देसाई। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 3रा, एम के गांधी। प्रश्न 45वा, जोड्या जुळवा। ए स्वतंत्र पार्टी, बी साम्यवादी, सी समाजवादी, डी हिंदुत्ववादी। 1 सी राजगोपालाचारी, 2 पी सी जोशी, 3 आचार्य नरेंद्र देव, 4 एस पी मुखर्जी। पर्याय उत्तरे 1 ए 4, बी 3, सी 2, डी 1। पर्याय दुसरा ए 3, बी 4, सी 1, डी 2। पर्याय तिसरा ए 1, बी 2, सी 3, डी 4। पर्याय चौथा ए 4, बी 1, सी 4, डी 3। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय तिसरा ए 1, बी 2, सी 3 आणि डी 4। प्रश्न 46वा, 1902 मध्ये शिवाजी पंताची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? 1 बंगाल, 2 मद्रास, 3 मुंबई, 4 पुणे। यातील बरोबर उत्तर आहे पर्याय 1 बंगाल। प्रश्न 47वा, विजया लक्ष्मी पंडित यांच्या संदर्भातील पुढील कोणती विधाने बरोबर आहेत? ए त्यांचे मूळ नाम स्वरूप कुमारी होते, बी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी होत्या, सी 1942 चले जाओ चळवळीत भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास झाला, डी त्यांनी प्रिझन डेज हा ग्रंथ लिहिला। पर्यायी उत्तरे 1 ए आणि बी फक्त, 2 ए बी सी फक्त, 3 ए सी डी फक्त आणि 4 ए बी सी डी। यातील बरोबर उत्तर आहे पर्याय चौथा, ए बी सी आणि डी। प्रश्न 48वा, 1953 मध्ये डॅश यांना राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त केले? 1 न्यायमूर्ती फजल अली, 2 न्यायमूर्ती एस के दार, 3 वल्लभभाई पटेल, 4 सीतारामय्या। यातील बरोबर उत्तर आहे 1 न्यायमूर्ती फजल अली। प्रश्न 49वा, 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश होते? 1 आर पी परांजपे, 2 म गो रानडे, 3 धों के कर्वे, 4 गो ग आगरकर। यातील बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा, म गो रानडे। प्रश्न 50वा, बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला डॅश म्हणून गेले? 1 हिंदू लिबरल, 2 हिंदू, 3 स्वराज्य पक्षाचे प्रतिनिधी, 4 राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी। पर्याय 1 हिंदू लिबरल हे बरोबर उत्तर आहे। 51वा प्रश्न, राज्य पुनर्रचना आयोगाच्या बाबतीत काय खरे आहे? ए उत्तर भारताच्या बाबतीत त्यांनी सर्वात मोठ्या हिंदी भाषिक पट्ट्याचे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान असे 4 भाग करण्याचे ठरवले। बी अल्पसे बदल करून पूर्वेकडील राज्य जशी होती तशीच राहू दिली। सी बिहार आणि आसाम मधून ट्रायबल राज्य बनवावीत ही मागणी आयोगाने फेटाळून लावली। डी शीख राज्याची निर्मिती करण्यास आयोगाने सहमती दर्शवली नाही। यातील बरोबर उत्तर आहे पर्याय तिसरा, फक्त बी आणि सी विधाने योग्य आहेत। प्रश्न 52वा, 15 एप्रिल 1920 रोजी डॅश यांनी नाशिकच्या उदोजी स्टुडंट्स हॉस्टेलची पायाभरणी केली? 1 विठ्ठल रामजी शिंदे, 2 वी दा सावरकर, 3 शाहू महाराज आणि 4 भाऊराव पगोंडा पाटील। यातील बरोबर उत्तर आहे प्रश्न तिसरा, शाहू महाराज। पर्याय तिसरा, शाहू महाराज। प्रश्न 53वा, पुढीलपैकी कोणी वी हे पुस्तक लिहिले? 1 श्यामाप्रसाद मुखर्जी, 2 वी दा सावरकर, 3 माधव सदाशिव गोवळकर
आणि 4 मदन मोहन मालवीय. यातील बरोबर उत्तर आहे 1 श्यामप्रसाद मुखर्जी. 54वा प्रश्न. 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कोठे भरले होते? पर्याय 1 कराची, पर्याय 2 दिल्ली, पर्याय 3 लाहोर आणि पर्याय 4 सिंध. यातील पर्याय दुसरा दिल्ली हे योग्य उत्तर आहे. 55वा प्रश्न. 1940 मध्ये डॉक्टर हेगडेवारांचे निधन झाल्यानंतर इंदूरच्या शाखेचे संघचालक म्हणून नेमलेल्या डॅश यांनी त्यांची प्रथम निष्ठा भारत व काँग्रेसवर आहे असे स्पष्ट केले. यातील बरोबर उत्तर पर्याय आहेत गोवाळकर गुरुजी, 2 भैयाजी दानी, 3 विनायक सीताराम सरवटे आणि 4 डॉक्टर मुंजे. यातील बरोबर पर्याय हे गोवाळकर गुरुजी. 56वा प्रश्न. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी डॅश हा 7वा व शेवटचा निजाम सत्तेवर होता. 1 मीर निजाम अली, 2 मीर उस्मान अली खान, 3 मीर महबूब अली खान, 4 निजाम अब्दुल्ला बहादूर. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा मीर उस्मान अली खान. प्रश्न 57वा. पुढील पैकी कोणत्या संस्थानांनी स्वतंत्र राहण्याची इच्छा दर्शवली होती? 1 ए त्रावणकोर, बी हैदराबाद, सी भोपाळ. पर्याय उत्तरे बी आणि सी फक्त, 2 ए आणि सी फक्त, 4 ए आणि बी फक्त. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय तिसरा ए आणि बी फक्त. प्रश्न 58वा. राष्ट्रीय सभेच्या सन 1920 मधील कलकत्ता येथील अधिवेशनात असहकाराचा जाहीरनामा मंजूर केला. या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश हे होते. 1 डॉक्टर ॲनी बेझंट, 2 डॉक्टर पंडित मदनमोहन मालवीय, 3 लाला लजपतराय, 4 बद्रुद्दीन तय्यबजी. यातील पर्याय तिसरा लाला लजपतराय हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 59वा. पुढील पैकी स्वराज्य पक्षाच्या अपयशाची कारणे कोणती आहेत? 1 ब्रिटिशांची फोडा आणि झोडा नीती, 2 पक्षशिस्तीचा अभाव, 3 जनतेच्या पाठिंब्याचा अभाव, 4 स्वराज्य पक्षात फोट. पर्याय उत्तरे 1 ए आणि सी फक्त, 2 बी आणि डी फक्त, 3 सी आणि डी फक्त, 4 ए बी सी आणि डी. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 4 ए बी सी आणि डी. प्रश्न 60वा. मुस्लिम ऑल इंडिया कॉन्फेडरेसी ही संस्था कोणी स्थापन केली होती? 1 अजीमुल्ला, 2 कवी इकबाल, 3 सलीमुल्ला, 4 सर सैयद अहमद खान. यातील बरोबर पर्याय आहे 3 सलीमुल्ला. प्रश्न 61वा. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग सर्वात जास्त लांबीचा आहे? 1 NH4, 2 NH6, 3 NH8, 4 NH9. यातील बरोबर पर्याय आहे NH6 पर्याय दुसरा. 62वा प्रश्न. खालीलपैकी कोणता भू आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होतो? 1 कोवज, 2 आखात, 3 बारखन, 4 पुळण. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 1 कोवज. प्रश्न 64वा. खालीलपैकी कोणत्या शक्ती या सुनामी लाटांच्या निर्मितीस कारणीभूत असतात? 1 भूकंपामुळे पाण्याचे उभ्या दिशेने विस्थापन, 2 भूकंपामुळे पाण्याचे आडव्या दिशेने विस्थापन, 3 महासागरातल्या प्रचंड उग्र ज्वालामुखी उद्रेकांमुळे, 3 सागर तळावरील वेगवान राशी हालचालीमुळे. पर्याय उत्तरे 1 ए आणि बी, 2 सी आणि डी, 3 बी आणि सी, 4 वरीलपैकी सर्व. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न 65वा. खालीलपैकी कोणत्या सागर गती ह्या प्रशांत महासागरात स्थित नाहीत? 1 टोंगा गती, 2 मरियाना गती, 3 जावा गती, 4 साऊथ सँडविच गती, ई कुरील काम चाटका गती. यातील पर्याय आहेत ओनली 1 ओनली सी, 2 बी आणि सी, 3 सी आणि डी, 4 डी आणि ई. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय तिसरा सी आणि डी, म्हणजेच जावा गती आणि साऊथ सँडविच गती. प्रश्न 66वा. महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वे करून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे? 1 धारावार, 2 कडप्पा, 3 असिताश्म, 4 कृष्णप्रस्तर. यातील बरोबर पर्याय आहे
पर्याय तिसरा असिताश्म. प्रश्न 67वा, खालीलपैकी कोणती कारणे शहरांमधील झोपडपट्टी वाढीस कारणीभूत ठरतात? ए झपाट्याने वाढणारी शहरी लोकसंख्या, बी ग्रामीण भागातील बेरोजगारी, सी अकुशल व निम्न कुशल कामगारांचे ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे लोकसमुदायाचे स्थलांतर, डी शहरी भागात स्वस्त घरांची असणारी कमतरता. पर्याय उत्तरे 1 फक्त ए बी आणि डी, 2 फक्त बी सी आणि डी, 3 फक्त डी ए आणि सी, 4 वरील पैकी सर्व. यातील बरोबर पर्याय हे 4 वरील पैकी सर्व. प्रश्न 68वा, 1 एप्रिल 2018 रोजी BS6 इंधन वापरणारे भारतातील पहिले शहर कोणते? 1 पटना, 2 रायपूर, 3 दिल्ली, 4 आग्रा. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय 3 दिल्ली. नदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूआकार निर्माण होतात? पर्याय रंजन खळगे धबधबा वी आकाराची दरी, पर्याय 2 धबधबा वी आकाराची दरी पुराचे मैदान, पर्याय 3 पुराचे मैदान वी आकाराची दरी त्रिभुज प्रदेश, पर्याय 4 वरील पैकी कोणतेही नाही. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय 1 रांजन खळगे धबधबा वी आकाराची दरी. प्रश्न 70वा, 2011 जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे? 1 आंध्र प्रदेश, 2 महाराष्ट्र, 3 बिहार, 4 उत्तर प्रदेश. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय 2 महाराष्ट्र. प्रश्न 71वा, खालीलपैकी कोणत्या देशात व्हॅली ऑफ 10,000 स्मोक आहे? पर्याय 1 जपान, पर्याय 2 USA, पर्याय 3 इंडोनेशिया, पर्याय 4 इटली. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 2 USA. पर्याय प्रश्न 72वा, खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? 1 लिग्नाइट, 2 बिट्युमिनस, 3 पीट आणि 4 अँथ्रासाइट. पर्याय 4 अँथ्रासाइट हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 73वा, महाराष्ट्रातील खालील ज्योतिर्लिंग स्थळे व जिल्ह्यांच्या योग्य जोड्या लावा. ए परळी वैजनाथ, बी भीमाशंकर, 3 त्र्यंबकेश्वर, 4 घृणेश्वर, ई औंढा नागनाथ आणि 1 नाशिक, 2 हिंगोली, 3 अमरावती, 4 औरंगाबाद, 5 बीड आणि 6 पुणे. पर्याय उत्तरे 1 ए 2 बी 6 सी 4 डी 3 ई 5. पर्याय 2 ए 2 बी 4 सी 1 डी 3 ई 5. पर्याय 3 ए 5 बी 6 सी 1 डी 4 ई 2. पर्याय 4 ए 5 बी 6 4 सी 3 डी 1 ई 2. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 3 ए 5 बी 6 सी 1 डी 4 ई 2. 74वा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य जोड्या ओळखा. धार्मिक स्थळे जिल्हे. ए महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, बी हाजी अली दर्गा नाशिक, सी माउंट मेरी चर्च मुंबई, डी भीमाशंकर मंदिर अहमदनगर. पर्याय उत्तरे 1 बी आणि सी, 2 सी आणि डी, 3 बी आणि डी, 4 ए आणि डी. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 3 बी आणि डी. प्रश्न 75वा, महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यांचा खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा? ए सिंहगड, बी पुरंदर, 3 दौलताबाद, 4 प्रतापगड. पर्याय उत्तरे डी 1 डी ए बी सी, 2 बी ए डी सी, 3 डी बी ए सी, 4 सी बी ए डी. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय 3 डी बी ए सी.